वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील तपोवन हे 290 लोकसंख्या असलेले गाव, त्या गावात येण्याजाण्यासाठी रस्ता नाही, तेथले मुले शिक्षणासाठी सुद्धा बाहेरगावी जाऊ शकत नाहीत, आजारी माणसाला सुद्धा बाहेरगावी नेण्यासाठी कुठलंही साधन त्या गावामध्ये जाऊ शकत नाही. शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी हे गाव कोसं दूर आहे. कुठून आलेत तुम्ही चालत चालत? पाट्याहून आलो. काहून, गावात गाडी जात नाही का? नाही ना. कशामुळे आले तुम्ही पायी? काहून आले? गावात जाण्यासाठी रोड नाही. खास म्हटलं तर ह्यो रोड आहे. मग ह्या रोड देत नाहीत का? नाही नाही. मालक शेत मालकीचं आहे का ते? नाही, ते जोगेश्वरीचा याच आहे, सरपंचाच. मग इथून सरकारनं हा रोड दिला का तुम्हाला? हो, दिला दिला. मग तरी पण रोड बांधून देणं नाही, दानपत्र देईन. 10 वर्षाच्या अगोदर तर आमच्या आईले रात्रीच्या टाईमले साफ असून, आमची आई मेली पण आम्हाला बाहेर दवाखान्यात कुठं नेता आला नाही. वाहन म्हणजे जायला रस्ताच नाही. वाहन म्हणजे गाडी बैल पण सुद्धा जात नाही. इथं कोणचंही वाहन येत नाही, गाडी येत नाही, काहीच नाही. बरेच वेळा हा रस्ता करण्यासाठी मी जिल्हाधिकारी यांच्या लोकशाही दिनात सुद्धा अर्ज केला, परंतु तेही प्रकरण तिथंच थांबून घेतलं. नंतर बरेच वेळा SDO कलेक्टर आणि तहसीलदार यांना सुद्धा बरेच वेळा विनंती अर्ज केले की आमच्या गावाला रस्ता द्या, परंतु आजपर्यंत कोणत्याही तहसीलदाराने किंवा गटविकास अधिकाऱ्याने याची काळजी घेतली नाही. माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की वाशिम जिल्हा कलेक्टर यांना फोन करून रस्त्यासाठी मागणी करावी. त्यांचा फोन नंबर आहे 0752523400. मी रोहिणी खंडारे, तपोवन, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.